कोण बांगर म्हणायले त्या संतोष बांगर आमदार बांगर बोलायलेत म्हणाव एक मिनिट सोनटेके जी इकडे त्या कवडे त्या फडणीस ताईला बोलतोय मी हॅलो हा बोला ना कोण आहेत का फडणीस ताई हा मी फडणीस ताईच बोलायले मी फोन केला ताई तुम्हाला फोनच घेत नाही आपण सर तुमचा फोन नंबर नाही आहे माझ्याकडे मी राऊंडला होते अच्छा म्हणजे फोन असला तरच घेता का कुणाचा नाही नाही मी राऊंडला आहे सर परीक्षा सुरू आहे राऊंडला गेलेली बरं इकडे ऐका ना ताई त्या पुलाला तुम्ही पेपर देत ना असा अधिकार आहे का तुम्हाला पेपर न देण्याचा ऐका ना सर ताई तुम्हाला सांगतो ओर व्हायलंय तुमच्या शाळेचं मी येऊन तुम्हाला सांगतो मी कुलूप लावून टाकेल बरं काय नाही नाही अहो ओर इकडे आहे का तुम्हाला अधिकार आहे का कुण्या लेकराला तुम्हाला परीक्षेला न बसू देण्याचा मला एवढं तुम्ही आधी सांगा ऐका ना ऍडमिशन घेतली आहे का ऍडमिशन घेतली आहे का म्हणजे ऍडमिशन घेतलं म्हणूनच तुमच्या शाळेत येत असेल ना तो त्यांना विचारा आधी सर अहो पहिलीपासूनच तुमच्या शाळेमध्ये येणं तो अहो सर सातवी पर्यंत वेगळा युडायचे नाही नाही इकडे ऐका फडणीस ताई तुम्हाला सांगतो चुकीचं व्हायलंय आलं का लक्षात तुमच्या हार कंप्लेंट तुमच्या हार पालकाची कंप्लेंट तुमची यायली लोकांना गैरवागणूक देणे लोकांना तुमच्या माहितीसाठी असं वेटीस धरणे हे चुकीचं आहे अहो एक इकडे आहे का तुम्ही जर एक इकडे आहात का तुम्हाला फोन करतोय तुम्ही फोन घेत ना म्हणजे किती तुम्हाला तुमच्या माहिती काय फोन येत नाही ओ सोनटक्केजी हे असं जर तुमच्या माहितीसाठी होत असाल तर तुम्ही काय माझ्याकडे माहिती नाही आली असंच आपल्याकडून कळलं सर मी बोलतो ताबडतोब त्या शाळेवर जा कसे विद्यार्थी बाहेर ठेवता तुम्ही पेपरला वंचित ठेवता येणार नाही त्यांना मग पेपरला वंचित ठेवता येत नाही ती बाई तुमच्या माहितीसाठी कोणती फडणीस ताई आहे तिला अधिकार दिलाय का नाही नाही अधिकार देता येत नाही सर आता तुमच्याकडून कळलं ताबडतोब त्या शाळेमध्ये जा आणि ऍक्शन घ्या नाही तर मला तुम्हाला सांगतो त्या शाळेवर जाणं लागाल हा म्हणजे लेकराला तुम्ही शिक्षणापासून वंचित ठेवता का सरकार तुमच्या माहितीसाठी इतक्याने तुम्हाला पगार देते कशासाठी द्यायलाय तुम्ही स्वतः जा त्या शाळेवर आणि मला ताबडतोब तुमच्या माहितीसाठी इकडे फॉलोअप करा हॅलो हा नमस्कार साहेब नमस्कार सोनटकेजी बोला हा ते अनुसया शाळेवर जाऊन आलो सर मी त्या बरं आणि ते सर आपण जे सांगितलं त्या विद्यार्थ्याला परीक्षेला बसून गेलं बरं त्यांचा फॉर्म वगैरे भरून मागचे जे दोन पेपर होते ते सुद्धा द्यायला आणि पूर्ण पेपर देण्यासाठी सांगितलं सर म्हणजे चालतंय आणि विशेष लक्ष द्या त्याच्यावर सोनटके कारण की काय व्हायलंय मनमानी कारभार झालाय त्या शाळेचा हा सर हा सर आता कसं झालंय ते लेकर तिथं तुम्हाला सांगतो परीक्षापासून जर वंचित ठेवत असतील तर किती मुगरुरी आली त्या तिथलच्या मुख्याध्यापकाला नाही 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 परीक्षेपासून कोणालाच वंचित ठेवता येणार नाही मी त्यांना सांगितलं सुद्धा तुमचं काही जरी प्रशासकीय कारण असेल तर ते तुम्ही पालकांशी बोला पण लेकरांना परीक्षेपासून वंचित ठेवता येणार नाही तुम्हाला आणि त्याच्यावर काय जे कारवाई करतायत त्या पद्धतीने तुम्हाला सांगतो कडक कारवाई करा त्याच्यावर असं जमता का मला येस सर येस सर ओके ओके